यूट्यूब वाला बोल रहा हूँ, यूट्यूब पे देख लो, यूट्यूब पे। मी डॉक्टर निलेश कुमार पृथ्वीराज ठाकूर, पशुधन विकास अधिकारी, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय धुळे येथे कार्यरत आहे। आज धुळे जिल्ह्यातील पशूंचा जो बाजार आहे तो पूर्वीप्रमाणे कार्यरत होत झालेला आहे। या आणि त्यामध्ये काही अटी शर्ती लागू करण्यात आलेल्या आहेत। पहिली अट अशी आहे की जनावराला 28 दिवसापूर्वी लंपीचं लसीकरण केलेलं पाहिजे, त्यानंतर त्याला फवारणी केलेली पाहिजे। त्यानंतर पशु पालकांना विनंती करण्यात आलेली आहे, ज्या कोणाकडे लंपी बाधित जनावर असेल तर त्याने नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये भेट देऊन त्याच्यावर सदर जनावरावर उपचार करावा। त्यानंतर आपल्या इथं ह्यावर्षी 55 गावामध्ये ह्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला होता, त्यामध्ये 1353 पशु जे आहेत ते बाधित झालेले होते आणि त्यामध्ये 32 जनावरांचं मृत झालेले आहेत। तरी आपल्या जिल्ह्याचे डॉक्टर RM शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी काल आढावा बैठक घेतली, त्यामध्ये ह्या रोगाचा जो प्रादुर्भाव आहे तो कमी होताना दिसत होता, त्यामुळं त्यांनी पशूंचा जो बाजार आहे तो सुरळीतपणे सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे।